राम राम जत भाई मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे हा आंब्यांना बॅगिंग कशी करावी या संदर्भात आहे। आणि हा मी बऱ्याच वर्षापूर्वीचा बॅगिंग करायचो, खूप वर्ष आलेला आणि मध्यंतरी 4-5 वर्षाच्या काळामध्ये बॅगिंग करणं मी सोडलं होतं, परंतु आता परत बॅगिंग करतो। बॅगिंग का करतो याचं कारण देखील सांगतो की मला माझ्या एका माझ्या व्हॉट्सअपवरती एकाने शेतकऱ्याने आपली एक समस्या मांडली होती की बॅगिंग कमी खर्चात कशी करता येईल। तर ती बॅगिंग कशी कमी खर्चात करायची एकदम साधी सोपी आयडिया आहे, आणि आपल्या असणाऱ्या मटेरियलमध्ये आपल्याकडे असणारं जे टाकाऊ मटेरियल आहे त्या टाकाऊ मटेरियलमध्येच आपण ती बॅगिंग करायची आहे। त्याला बॅगिंग करण्यासाठी काही बॅग विकत आणण्याची मुळीच गरज नाही, असणाऱ्या उपलब्ध साधनांमध्ये आपण ती बॅगिंग करायची कशी ती मी ती तुम्हाला दाखवतो। आता ही याच्या हातामध्ये बॅग बनवलेली आहे, आता ही बॅग कशी बनवली बघा। हा साधा वर्तमानपत्र आहे, गेल्या वर्षी जी आंब्याची रद्दी होती पाटी आलेली ती रद्दी वापरलेली आहे, आणि त्या रद्दीला या ठिकाणी एका पानाचे दोन भाग केलेत, आणि दोन भाग केल्यानंतर त्याची दोन टोकं सरळ मीठ जवळ केलेत, आणि ही अशी फोल्ड मारून त्याच्यावरती स्टॅपलरने ह्या क्लिप लावलेल्या आहेत, आणि स्टॅपलरने क्लिप लावल्यानंतर एक आपली बॅग तयार होते ही अशी चौकोनी। आणि मग आता कृष्णाने जसे तुम्हाला हात घालून दाखवले, पूर्णच्या पूर्ण घोल तयार होतो आणि त्याच्यामध्ये आंबा ठेवला जातो। आणि मग बॅगिंग केल्याचा फायदा सांगतो, बॅगिंग केल्यावरती सनस्ट्रोक बसत नाही ते पर्यायाने आंबा भाजणे, चट्टा पडणे, साका होणे हा जो विषय आहे तो होत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आंब्याला फळमाशी किंवा इतर कीड लागत नाही। आणि ह्याचा तोटा देखील सांगतो, यामध्ये कलर फुल आंबे येत नाहीत, म्हणजे आंब्याला कलर चढत नाही। कलर न चढण्याचं कारण काय की आंबा सूर्यप्रकाशाच्या उजेडात येत नसल्यामुळे आंब्याला कलर चढत नाही, परंतु आंबा वाचू शकतो 100%। तुम्ही मग कोणताही प्रयत्न जरी केलात तरी आंब्याला तितका म्हणावा तितकासा कलर येत नाही। आणि तुम्ही याच्या अगोदर माझ्याकडचे कामगार बॅगिंग करताना पाहिले असतील, याच्यानंतर देखील तुम्हाला एखादे व्हिडिओ दाखवणार तुम्हाला बॅगिंग करताना कसा करतो ते। साधी सोपी ट्रिक आहे, जास्त खर्च येत नाही मित्रांनो। आपल्या बागेमध्ये जर असा उष्णतेवरती भाजणारा आंबा असेल किंवा उष्णतेवर सूर्याच्या तोंडावरती येणारा जर आंबा असेल तर तो आंबा तुम्ही वाचवण्यासाठी बॅगिंग अवश्य करा। जी बॅगिंग केल्यामुळे तुमचा आंबा वाचेल, भले त्या आंब्याला कलर येणार नाही, रंग चढणार नाही म्हणजे लाल आंबा होत नाही। खास करून देवगडचा जो आंबा प्रसिद्ध आहे लाल तोंडाचा आंबा, तसा लाल कलर येत नाही। आंब्याला थोडासा पांढरा म्हणजे व्हाईट शायनिंग येते आणि फेंट कलर येतो, म्हणजे जितका हवा तितका कलर येत नाही, तरी पण आंबा वाचतो हे महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला बॅगिंग जर करायची असली तर ही बॅगिंग करण्याची मी सर्वात सोपी आयडिया तुम्हाला दाखवलेली आहे, आणि अशा बॅगिंग तुम्ही आवर्जून करा। आता मगाशी मुलं देखील पाहिलात की ती बॅग घेऊन नाचत होती, आणि हे आम्ही मगाशी बसता चालीचाली ह्या बॅग बनवलेल्या आहेत। तर उदर दुसरा किती राही आंबाडा आहे खतम हो गया येत असू दे वर्ष भा आणि स्टोर घाल या स्पर्धेत टिंबस्तरावर या स्पर्धेत भाग घेऊन कमाल केला उसके अंदर तो लोग रुक चुके हैं तो ओके। अरे नाही रे, तसं मी सांगते तसं मी माका विचारलं तर मी सांगते तसं मी नाही तर तुझ्या डोक्यात दिली या स्पर्धेत अरे तो आंबो तोडशील खाय
येताओ ए इधर ले क्या रोशन सामने बाबा ये अच्छे से नहीं दबता है हाँ उसमें भी लगा दे मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ती आवर्जून कळवा तुमच्या शेतीमध्ये देखील माझ्या या टेक्निकचा फायदा करून घ्या बाजारातून बॅग विकत आणण्यापेक्षा या घरच्या घरी बॅग बनवणं खूप सोपं आहे अगदी लहान मुलं देखील आपल्याला ती मदत करू शकतात आपल्या कामामध्ये आता ही माझी घरातली मंडळी कशी काय काम करतात ते तुम्ही सगळं पाहिलं असेल आणि हा सकाळपासून माझ्याबरोबर हा पुंटू सकाळपासून मला बॅगेत म्हणजे बॅग बनवण्यापासून सगळी मदत करत होता आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर कृष्ण हे खेळ सोडून मग ती बॅगेबरोबर आंब्यात खेळायला लागली आणि जेव्हा त्यांना समजलं की आपल्याला काय केलं पाहिजे त्यावेळी त्यांच्या देखील लक्षात आलं की आपल्याला काय केलं पाहिजे आपले आंबे कसे वाचवले पाहिजे ते मित्रांनो हे आपल्या लहान मुलाचे हे पटकन लक्षात येतं तुम्हाला देखील घरातील मंडळींचा मुलांचा निश्चित या कामात सहभाग होईल जसं आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होतो की आपलं एक कायमचं ठरलेलं वाक्य आहे की भारतातील शेतकऱ्याचा रुपयान रुपया जर वाचला तर आपला भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आपल्या देशावरती देखील खूप सुंदर गाणं आहे परंतु आता ते म्हणून दाखवत नाही पण हे केव्हा तर एकदेशी आठवण करून निश्चित त्या गाण्याची आठवण करून देणार आणि आपला भारत समृद्ध कसा होईल याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार चॅनलला लाईक कमेंट्स शेअर करायला विसरू नका आणि जास्त सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांना पोचवा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आजची महत्त्वाची गोष्ट सांगतो पा आता रात्री थंडी आणि दिवसा ऊन होणार आहे आणि मग तंत्रसेने झाडांना सुरू होईल त्यावेळी आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा याच्यावरती जर कोणाला गायडन्स पाहिजे असेल आवर्जून मला कॉन्टॅक्ट करा सदैव तुमच्या मदतीला मी तयार असेल फक्त मित्रांनो एकच सांगतो दिवसा मी माझ्या बागेत काम करत असल्यामुळे कदाचित काही काही वेळेस असं होतं की मी कॉल करू उचलू शकत नाही मग त्यावेळी तुम्ही संध्याकाळी 8 वाजल्यापासून म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून अगदी 12 वाजेपर्यंत जरी रात्री 12 वाजेपर्यंत आणि सकाळी 4 वाजल्यापासून साधारणपणे 9 वाजेपर्यंत केव्हा जरी कॉल केला तरी मी तुम्हाला तुमच्या शंकांचं समाधान निश्चित करून देईन जेवढं माझ्यापर्यंत होईल तेवढं करीन मित्रांनो आपापल्या धंद्यामध्ये यशस्वी व्हा एवढं तुम्हाला सांगतो आणि तुमची सर्वांची आज रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र।